नमस्कार मित्रांनो, मी प्रमोद जाधव. मी सुवर्णा जाधव. स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनल मध्ये, ज्याचं नाव आहे आरंभ प्रवासाचा. मित्रांनो, तुम्ही बघितलंच असेल मागच्या व्हिडिओ मध्ये की आपण राजापूर मध्ये आलेलो आहोत आणि राजापूर मधला हा दुसरा व्हिलॉग आहे. आज आपण आलेलो आहोत राजापूरच्या जवळच्या एकाच मंदिरामध्ये, जे की पुरातन मंदिर आहे. त्याचं नाव आहे धूतपापेश्वर. आम्ही धूतपापेश्वर मंदिराच्या इथे आलेलो आहे. दोपेश्वर गावामध्ये हे धूतपापेश्वर मंदिर आहे आणि आता आम्ही आहे सुरुवातीलाच नवलाई देवीचं मंदिर आहे. तिथून चालत आपल्याला पुढे धूतपापेश्वरकडे जायचं आहे. तर आम्ही गाडीमधून उतरल्याच आम्हाला हॉर्नबिलने दर्शन दिलं. त्याचा आवाज यायला लागला. दोन हॉर्नबिल होते, त्यातला एक उडून गेला. तो तिकडच्या नारळाच्या झाडावरती बसलेला आहे. तर त्याला कोकणामध्ये ककनेर असं म्हटलं जातं. तर आपण आता ककनेरचा आवाज ऐकत ऐकत चला जाऊया धोपेश्वरला, धूत पापेश्वरला. धनेशाच्या आणि कोंबड्याच्या आवाजाची जुगलबंदी ऐकत ऐकत आम्ही मंदिराच्या दिशेने चालू लागलो. काय रे, शेवाळाचाच एक प्रकार आहे ना? हो हो हो, आम्ही याला घोडा म्हणतो. आणि लहान असताना याने खूप खेळायचो. आणि असे याच्यात हे आहे ना, याच्यात टाकायचं, ज्याचं पहिलं तुटेल तो हरला. आता बघा हा हरला. अरे वा, ह्याला हरवलाय. हडो आम विनार. नमस्कार मित्रांनो, आम्ही आता धोपेश्वर मंदिराजवळ आलेलो. तर आम्हाला वसंत ठाकूर साहेब भेटले. तर त्यांच्या बरोबर आम्ही बराच वेळ घालवला मागासपासून. त्यांनी ज्या नकला करून दाखवल्या त्या ऐकल्या. आणि त्यांचं एक वैशिष्ट्य म्हटलं तर असं आहे की त्यांची ही डाव्या हाताची जी नखं आहेत, तर ती 4 फूट लांब नखं आहेत. आणि ही नखं जर तुम्हाला बघायची असतील किंवा त्यांचा ते मोठे कार्यक्रम पण करतात, तर त्यांचा मोठा कार्यक्रम जर करायचा असेल तर तुम्ही राजापूरच्या धोपेश्वर मंदिराच्या इथं त्यांना संपर्क साधू शकता. तुमच्या इथं किंवा तुमच्या शाळेमध्ये कार्यक्रम ठेवू शकता. खूप छान वेगवेगळे आवाज पण ते काढतात आणि खूप छान उखाणे म्हणी असे वेगवेगळ्या प्रकारचे संवाद तुमच्याशी साधू शकतात. आणि कार्यक्रमाच्या शेवटी त्यांनी जे कष्ट घेतले, त्यांची जी तपश्चर्या आहे की त्यांनी नखं वाढवलेत, 4 फूट नखं वाढवलेत, तर ते तुम्हाला बघायला मिळतील. त्यांचे अनुभव तुम्हाला ऐकायला मिळतील त्या कार्यक्रमामध्ये. तर तुम्ही त्यांचा कार्यक्रम नक्की ठेवा. मॉर्निंग वॉकचे काही प्रकार आहेत तेवढे लक्षात ठेवा, माहीत नसेल तर. डॉक्टरनी न सांगता तो सकाळी स्वतःच्या मनाने शुद्ध वातावरण नियमितपणे रोज फिरायला जातो, त्याला मॉर्निंग वॉक असं म्हणतात. डॉक्टरनी सांगितल्यानंतर आता जो नियमितपणे रोज फिरायला जातो त्याला वॉर्निंग वॉक असं म्हणतात. नवराणी बायको सकाळी रोज फिरायला जातात त्याला डार्लिंग वॉक असं म्हणतात. एखादा म्हणून हे सगळं पाहून ईर्षेपोटी रोज फिरायला जातात त्याला वॉर्निंग आपलं बर्निंग वॉक असं म्हणतात. आणि नवराणी बायको सकाळी फिरायला जातात, नवरा दुसऱ्या महिलेकडे वाकून वाकून वळून वळून चोरून चोरून पाहत सरळ फिरायला जातो त्याला मात्र टर्निंग वॉक असं म्हणतात. त्यातला पहिला वॉक घ्या, जग जिंकाल. मराठी माणसं इंग्रजी कसं बोलतात माहिती आहे? हाऊ टू प्रिपेअर बटाट्याची भाजी. वॉट यू विल डू, यू टेक वन पातेलं टेकन, बट इट मस्ट बी पितळ्याचं. हं मात्र टेकन टेकन, हं नाव कीप इट ऑन द स्टोव, पुट नाव टेक सम ऑइल अँड पुट इन द पातेलं, बट इट मस्ट बी घोडं तेलं मात्र. नाव टेक वन मिरची, बट इट मस्ट बी लाँग वन मात्र. टेकन नाव कटीट वाटीत कटीट वाटीत कटीट वाटीत, मेक द पीसेस अँड पुट इन द पातेलं, वेन तडतवळ तडतवळ तडतड तडतड नॉईल, विल बी देअर टेक वन पटेटो, कटीट वाटीत कटीट वाटीत, मेक द पीसेस अँड पुट इन द पातेलं. नाऊ सवडी सवडी नाही, ढवळ एकदा इकडे आणि ढवळ एकदा तिकडे. अगं मेक द भाजी, पोटॅटो भाजीचे कम्प्लीट रेडी, इट इज व्हेरी नाईस फॉर उपास ऑल्सो. त्या 2 मार्क तरी मिळतील. आणि मला गावस्करने 30 वर्षापूर्वी 3 इंच नखं असतं,
एवढीशीच होती नकर 30 इंच, ती 30 वर्ष होती 3 इंच. त्याला गावस्करी मला इंग्लिश सर्टिफिकेट दिलं, मी मराठी मिडियम, तो इंग्लिश मिडियमचा बी ए झालेला. मला बोला वाचून बघा आणखीन त्याच्यात फरक करू का, आता मला काय येणार मराठी मिडियमचं. मी पण मी वाचलं इंग्लिश ते गावस्करचं, ते कसं होतं गावस्करचं 30 वर्षापूर्वीचं इंग्लिश बघा. गावस्कर म्हणजे त्यावेळेला नका म्हणून म्हणाला, पाहून म्हणाला की पेशन्स इज ए ग्रेट वर्च्यू. मिस्टर वसंत गणेश ठाकूर हॅज लॉट्स ऑफ इट सिंग द वे, ही हॅज कल्टिवेटेड द ग्रोथ ऑफ हिज फिंगर नेल, ही हॅज टेकन ए लॉट ऑफ केअर अँड अंडरगॉन प्लेंटी ऑफ हार्डशिप टू मेंटेन द लेंथ ऑफ हिज नेल्स. ऑब्व्हियसली कॅनॉट पार्टिसिपेट इन गेम्स अज अ यंग ऍक्टिव्ह मॅन, इट मस्ट बी अ ग्रेट सॅक्रिफाईस नॉट टू पार्टिसिपेट, अँड फॉर दिस सॅक्रिफाईस अँड अबंडन पेशन ही शुड बी गिव्हन प्लेंटी ऑफ एनकरेजमेंट. आय अपील ऑन हिज बिहाफ फॉर दॅट encouragement and help. I wish him well and his fingernails go from length to length. Yours faithfully, Sunil Manohar Gavaskar. 30 वर्षाचं सर ते अजून माइंडमध्ये, आणि त्यावेळेला तिने मला 30 वर्षापूर्वी 100 रुपयाचं बक्षीस दिलं होतं, ते अजून माझ्या बॅगेमध्ये मी ठेवलं आहे. एक तरी कला हातात घ्या, कलेला कधीच मरण नाही. आयुष्याकडे पाहण्याची हिंमत माणसाला कला देते. मग पहा लता मंगेशकरच्या घरात गाणं चालू आहे आणि झाडावर कोकिळ मारायचा असेल तर तो कोकिळचा आवाज आम्ही आता उष्णा देतो. झाडावर कोकिळ मारत आहे, कॅमेरा तिकडे मारलेला आहे, कोकिळ नसतो, कुत्रा हा घरात नाही आहे, हा कुत्र्याचा आवाज इकडनं येतो. कुत्री लांबता कुत्रा थंडीवर लगन मारलाय, कुत्रीचं पिल्लू मुलगा रडतोय, कावळा खाली येत नाही, कोंबडीची पिलं, आगगाडी तुमची दापोली येऊन गाडी आली, दोन मांजरं भांडतायत, ठाकूर साहेबांच्या नकला पाहून आम्ही निसर्गाच्या कुशीत बसलेल्या मंदिरामध्ये प्रवेश केला. मंदिरामध्ये दर्शन घेतल्यानंतर मंदिराच्या पुजाऱ्यांनी आम्हाला मंदिराविषयी माहिती सांगितली. हे मंदिर म्हणजे धूत पापेश्वर. पूर्वीची कहाणी अशी होती की धनगर समाजाचा एक माणूस होता आणि तिच्याकडे गाई होती. एक गाय ह्यापूर्वी या ठिकाणी पूर्वी हे काही पूर्ण जंगल होतं, तर तो गाई चरवायचा आणि तो घरी घेऊन जायचा. तर त्याने आपल्याकडे एक गुराखी ठेवला होता आणि त्याला पूर्वीच्या काही जांगळ म्हणून तो जांगळ यायचा, संध्याकाळी गाई करून झाल्या की घरी घेऊन जायचा. पण त्यातली एक गाय अशी होती की ती मालकाला दूध देत नव्हती किंवा वासरालाही दूध देत नव्हती. म्हणून एक दिवस त्याच्या त्या गाईवर पाळत ठेवायची म्हणून तो त्या गाईच्या पाठनं आला आणि बघितलं तर इथे करमदीच्या ज्या झाड्या असतात, त्याच्या झाड्या होत्या, त्याच्यात ती पानं सोडायची. मग हा नेमकं सोडती एक होते म्हणून बघितलं ते एक पाषाण होता, म्हणजे तो पेशवी पाषाण त्याच्यावर सोडायची. तर त्या गुराख्याला राग आला म्हणून त्याच्याकडे ती कुऱ्हाड होती, त्या कुऱ्हाडे त्या पाषाणावर प्रहार केला. मग त्याचा जो वरचं कपल आहे ते मलकापूरला कपालेश्वर म्हणून तिकडे जाऊन पडलं आणि नंतर त्या पिंडीतून रक्ताच्या धारा निघाल्या. त्यावेळेस गाय ज्यावेळेस बाजूला झाली त्यावेळेस गायीच्या मनात एक 2 मिनटं असं आलं की आपल्यामुळे
शिवावर प्रहार झाला म्हणून त्याने हे खाली असलेलं कोटी तीर्थ जे आहे त्याच्यात त्याने उडी मारली. उडी मारल्यानंतर या कपालेश धूत पापेश्वर मंदिराचा शोध लागला. ते झाल्यानंतर पाठी कामेश्वर म्हणून मंदिर, तो जो जांगळ होता गुरा राखायचा त्याच्याच प्रित्यर्थ ते कामेश्वर म्हणून आहे. आणि आजपर्यंत अशी ही समज आहे किंवा आजही घडतंय की ज्यांच्याकडे गुरं हरवतात, वाट चुकतात किंवा रानामध्ये परत येत नाही, ते या ठिकाणी असंख्य लोक तिथे नारळ ठेवतात आणि गाराणा घालतात. तुमचं जे जनावर आहे ते दुसऱ्या दिवशीपर्यंत संध्याकाळपर्यंत घोटात आलंच पाहिजे अशी इथली परंपरा. या पूर्ण मंदिराला 1100 वर्ष पूर्ण आहे. आता जे आपले जे 8 खांब आहेत हे समोरचे, हे पूर्ण कोरीव आहेत, लाकडाचे आहेत. हा पूर्ण. आणि हे जे पताके म्हणजे कधी आम्ही कुठल्या मंदिरात बघितले नाही, तर इथंच बघायला मिळाले. वैशिष्ट्य आहे का याचं? वैशिष्ट्य म्हणजे इथले जे ग्रामस्थ आहेत, हे महाशिवरात्रीचा जो 8 दिवसाचा उत्सव असतो त्याच्या अगोदर हे सर्व तयार केलं जातं. या कमीत कमी पताके लावतात त्याला 2 महिने लागतात. दोरे खेचायला 15 दिवस, पताके लावायला 15 दिवस, आणि नंतर ते सेट करायला 1 महिना असं सगळं. या ठिकाणी शिवाजी महाराज पेशवे येऊन गेलेले आहेत. शिवाजी महाराजांनी तेव्हा मुखवटे दिलेले आहेत. त्याच्यानंतर शिवाजी महाराजांनी 8-8 फुटाच्या समया दिलेल्या आहेत की ज्या आपणही आज उचलू शकत नाही. अजूनही आहेत पण सध्या बांधकाम तुटल्यामुळे ते एका बाजूला ठेवलेले आहेत. अशी सगळी पूर्ण माहिती आहे. आणि हे नंतर हे जे आहे हा जो सभा मंडप आता जे आपण इथे उभे आहोत, हे इथे जर तुम्हाला टाईल्स बघितल्या तर ह्या 4 मध्ये टाकलेले आहेत बघा. इथे पूर्वी कारंजे होते, पूर्वीच्या काळात. ओके. म्हणजे इथून समजा पाणी टाकलं किंवा कलर टाकलं की डायरेक्ट कोटी तीर्थात जाईल. तसंच आता जो आपला नॅचरल होते, हा नॅचरल नॅचरल म्हणजे बांधलेलं होतं पूर्वीच्या काळी, पण पाणी जे यायचं ते नॅचरल होतं. दुसरी गोष्ट म्हणजे जो आपल्याला गणपती बसवलेला आहे त्याच्या खाली भुयारी मार्ग आहे, तो बंद केलेला आहे आणि तो डायरेक्ट कोटी तीर्थात येतो. इथे असे आहे आणि आजही धारणा आहे की खाली शुभपिंड आहे या धबधब्याच्या. आत्ता तुम्हाला दिसणार नाही पण उन्हाळ्यात जर तुम्ही बघायला गेलात तर 2 लागून अशा शिवपंडे आहेत. तिथे आपले गगनगिरी महाराज त्यांनी इथे भरपूर तपस्या केलेली आहे आणि आजही त्या शिवपिंडीवर एक एक थेंब पडायला लागला की पावसाला सुरू होतो. मन शांत झाल्यावर आम्ही मंदिराच्या परिसरामध्ये असणाऱ्या धबधब्याकडे गेलो. हिरव्यागार डोंगरांच्या मध्ये बसलेल्या मंदिराच्या शेजारीच सुंदर असा एक धबधबा आहे. धबधब्याच्या प्रवाहामुळे तयार झालेले रांजण खळगे देखील इथे आपल्याला पाहायला मिळतात. Thank you.
पापेश्वर मंदिराच्या पाठीमागच्या साईडला हा सुंदर असा तुम्हाला धबधबा दिसत आहे आणि त्याचं पाणी वाहत आहे, एकदम पातळ खडक आहे, मधलं पाणी तर एकदम निळसर दिसत आहे. आणि आम्ही तो इथे एकाच ठिकाणी शांत बसलो आणि आम्ही शांत बसलो पण इथे माशांची वळवळ सुरू झाली. तर नॅचरल फिश स्पाचा अनुभव आम्ही घेत आहे आणि इथून जावंच वाटत नाही आहे. खरंच खूप छान असं ठिकाण आहे, मस्त, एक नंबर. गेल्या दोन तीन व्हिडिओमध्ये तुम्ही आम्हाला राजापूरच्या ट्रीपमध्ये अनुभवलं आणि ह्या ट्रीपमध्ये आमच्यासोबत धमाल करायला होती ती पिंकीताईची राजापूरची गँग. आणि ह्या राजापूरच्या गँगनं आम्हाला राजापूरमधील विविध ठिकाणं दाखवली, धबधबे असतील, मंदिरं असतील, राजापूरचे गंगा असेल किंवा गरम पाण्याचे झरे असतील, हे आम्हाला चांगल्या प्रकारे अनुभवलं. आणि याच्यानंतर ही दिवाळीमध्ये आम्ही राजापूरला येणार आहोत. आमची बरीच ठिकाणं अजून पेंडिंग आहेत आणि दिवाळीच्या दरम्यानच ही गँग आमच्या इकडे दापोलीला पण येणार आहे दापोली एक्सप्लोअर करायला. तत्पूर्वी हा आमचा हा व्हिडिओ तुम्ही बघितला असेल, तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा आणि आपल्या आरंभ प्रवासाच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.